नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2021 या वर्षासाठी मित्रांनो नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जवळजवळ मित्रांनो या ठिकाणी 220 एवढ्या जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत आरोग्य विभागासाठीच्या. तर ही भरती मित्रांनो नर्ससाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. याची ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे आज 17 तारखेलाच मित्रांनो. याची ॲडव्हर्टाईजमेंट जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन देखील करायचे आहेत. तर यासाठी फक्त 12वी पास लागणार आहे. त्याच्यामध्ये अजून काही डिटेल लागणार आहेत की ती पूर्ण आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार आहोत. त्यासाठी बघा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे जेणेकरून सर्व डिटेल तुमच्या लक्षात येईल आणि ॲप्लिकेशन कसं करायचं, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट किती असेल, ट्रेनिंग काळ किती असणार आहे, ही सर्व माहिती पाहायला भेटणार आहे. तर नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यासाठी आपल्याला हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर केल्याशिव जाऊ नका. चला तर मग डिटेलमध्ये बघूयात मित्रांनो कशा पद्धतीची ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. मित्रांनो आपण ऑफिशियली जाहिरात या ठिकाणी ओपन केलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता ही जी जाहिरात आहे इंग्लिशमध्ये असल्यामुळे मी तुम्हाला मराठीमध्ये पूर्ण याचं विश्लेषण सांगणार आहे. छोटी छोटी डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे. जाहिरात जवळजवळ मित्रांनो 5 ते 6 पानाची असल्यामुळं तुम्हाला ही जी जाहिरात आहे, आपला जॉब गुरु हा टेलिग्राम चॅनल आहे, जॉब गुरु महाराष्ट्र असं तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती सर्च करायचं आहे, जॉब गुरु महाराष्ट्र, तिथे तुम्हाला ही PDF फाईल मित्रांनो पाहायला भेटेल. त्याचबरोबर बघा ही जॉईन मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस, जे की मिलिटरीचं नर्सिंग डिपार्टमेंट असतं मित्रांनो, त्यांच्यामार्फत ही ॲडव्हर्टाईजमेंट आउट झालेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला स्टार्टिंगलाच मी सांगणार आहे याचा पगार किती असतो. तर बघा पगारमध्ये मित्रांनो जर बघितला तर तुम्हाला 4 वर्षाचं मित्रांनो या ठिकाणी ट्रेनिंग पिरियड असणार आहे. बघा 4 वर्षाच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला 56,000 रुपये पर महिना प्लस तुमचा बाकी राहण्याचा खाण्याचा जेवणाचा सर्व खर्च या ठिकाणी फ्रीमध्ये दिला जातो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून. 56,000 रुपये तुम्हाला पर मंथ एवढा स्टायपेंड असणार आहे 4 महिन्यासाठी. तर बघा 4 महिन्यानंतर तुम्हाला इंडियन आर्मीमध्ये तुम्हाला सर्व्हिस करावी लागणार कंपल्सरी, ती पण तुम्हाला नर्स म्हणून. तर या ठिकाणी टोटली ज्या जागा सुटलेल्या आहेत टोटली हा कोर्स जो असणार आहे तुमचा BSc नर्सिंग हा असणार आहे 4 वर्षासाठीचा. मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी पहिल्यांदा जागा किती आहेत त्याचं रिझर्वेशन काय आहे ते पाहून घेऊयात जेणेकरून तुम्हाला माहिती समजेल. तर बघा या ठिकाणी पाहू शकता आपण नेम ऑफ इन्स्टिट्यूशन आणि नंबर ऑफ सीट्स. तर बघा नेम ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये मित्रांनो जवळजवळ या ठिकाणी 6 इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं ट्रेनिंग चालेल आर्मी बेसमध्ये. तर बघा याच्यामध्ये पहिल्यांदाच मित्रांनो पुणे जिल्ह्यासाठी असणार आहे AFMC आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे जिल्ह्याचं, खूप मोठं आणि खूप सर्वात महागडं कॉलेज असं ओळखलं जातं. याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे फ्रीमध्ये भेटणार आहे. नंबर ऑफ सीट्स असतील त्या ठिकाणी 40 आणि ह्याचा रिझल्ट क्लिअर होईल मित्रांनो, त्याची एक्झाम वगैरे काय आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत ऑगस्ट महिन्यामध्ये. त्यानंतर बघा कोलकात्यासाठी 30 जागा असणार आहेत, अश्विनीसाठी 40 जागा असणार आहेत, त्याचबरोबर न्यू दिल्लीसाठी 30 जागा असणार आहेत, लखनौसाठी 40, बँगलोरसाठी 40. मित्रांनो तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये फक्त 3 सेंटर दिलेले आहेत ऑनलाईन फॉर्म भरताना. तुमच्या जवळचं 3 पैकी कुठलं तरी तुम्हाला 3 पैकी 3 ही प्रेफरन्स द्यायचे आहेत, पण तुमचं पहिलं जे सेंटर तुम्ही निवडाल त्या ठिकाणी तुमची एक्झाम होईल, जवळचं सेंटर तुम्ही निवडू शकता. तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी 220 टोटल जागा दिल्या गेलेल्या आहेत मित्रांनो. महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला जसं मी सांगितलं याच्यामध्ये जी ही क्रायटेरिया दिलेला आहे त्यांनी आपण बघून घेऊयात अगोदर. कारण की बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा, फिमेल कॅन्डिडेट्स हू आर अनमॅरिड डिवोर्स लिगली सेपरेटेड विडो विदाउट इनकमब्रेन्स. बघा या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये फक्त आणि फक्त फिमेल कॅन्डिडेट्स या ठिकाणी ॲप्लाय करू शकतात. कारण की मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी एलिजिबल नसाल तर तुमच्या मित्रमैत्रिणी, तुमची बहीण जर कोण असेल किंवा तुमच्या जवळचं कोण मैत्रीण असेल त्यांच्या ठिकाणी त्यांना हा व्हिडिओ शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना मित्रांनो खूप मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे. कारण की स्टार्टिंग इज अ स्टायपेंडच तुम्हाला 56,000 रुपये आणि टोटली फ्री सर्व 4 वर्षे तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. त्याच्यानंतर परमनंट जॉब मिलिटरीमध्ये तुमचा असणार आहे. तर बघा या ठिकाणी अजून काय क्रायटेरिया असणार आहे, ते एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे 12वी सायन्स. 12वी सायन्स तुम्ही या ठिकाणी पास पाहिजेत मित्रांनो. त्याच्यामध्ये बायोलॉजी ज्युलॉजी फिजिक्स केमिस्ट्री हे तुमचे सब्जेक्ट असायला हवेत. फिजिकल स्टँडर्ड या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो त्यांनी, 142 तुमची हाईट असली पाहिजे, सॉरी 148. त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस जे असणार आहे तुमचं या ठिकाणी 3
जवळजवळ 3 सब्जेक्टमध्ये तुमची एक्झाम होणार आहे 150 मार्काची. या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नसणार आहे, निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नाही. जनरल इंग्लिश, जनरल इंटेलिजन्स, सायन्समध्ये बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री ही सायन्सची पेपर असणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स 50-50 असतील. या ठिकाणी नंबर ऑफ मार्क्स 150 मार्काची तुमची एक्झाम होईल, निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. कॉम्प्युटरवरती तुमची टेस्ट होणार आहे मल्टिपल शिफ्ट्समध्ये आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. मित्रांनो, एक्झाम तुम्ही पास झाला तर तुमचं इंटरव्ह्यू आणि मेडिकल टेस्ट या ठिकाणी घेतली जाईल. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला 100 मार्काचं वेटेज दिलं जाईल. 150+100 मार्क्स ह्याच्यापैकी तुमचं मेरिट लागेल मित्रांनो. मेरिट नंतर तुमचं फिजिकल फिटनेस टेस्ट घेतली जाईल, ज्याच्यामध्ये फक्त फिटनेस म्हणून तुमचं या ठिकाणी केलं जाईल. तुम्हाला कुठलीही फिटनेस टेस्ट म्हणजे तुम्हाला रनिंग वगैरे काही द्यायचं नाही. आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून मित्रांनो तुम्हाला ज्या तुम्ही ठिकाणी अप्लाय केलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला अलॉटमेंट दिलं जाईल. त्या आर्मी बेसमध्ये तुम्हाला ट्रेनिंगसाठी पाठवलं जाईल. तर अशा पद्धतीचे मित्रांनो या ठिकाणी रिझर्वेशन त्यांनी दिलेलं आहे. SC ST महिला स्टुडंटसाठी असतील, त्यांच्यासाठी 15 सीट राखीव असणार आहेत. NCC कॅन्डिडेटसाठी मित्रांनो सी सर्टिफिकेट असेल तर 25 सीट राखीव असणार आहेत. तर अजून कसं आहे बघा मित्रांनो, याच्यामध्ये ॲप्लिकेशन तुम्हाला जर करायचं असेल तर इंडियन आर्मीची जी वेबसाईट आहे www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. ही वेबसाईट तुम्ही लक्षात घ्या. आजच्या तारखेपासून मित्रांनो 10 मार्च 2021 तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे. तर याची फीस तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो त्यांनी 750 रुपये एवढी ठेवलेली आहे. कास्ट असेल किंवा कुठलीही असेल सर्वांसाठी फीस सेम ठेवलेली आहे. इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन तिथं करायचं आहे, त्याचवेळेस फी पेमेंट देखील करायचं असणार आहे. तर बघा महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो या ठिकाणी त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर याच्यावरती तुम्ही मेल किंवा कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्टली आर्मी बेसमध्ये. तर अशा पद्धतीने ही फक्त फिमेल कॅन्डिडेट्ससाठी मित्रांनो 4 वर्षाचं BSc नर्सिंगचं ट्रेनिंग कोर्स असणार आहे, ज्याच्यामध्ये 56,000 रुपये स्टार्टिंग तुम्हाला या ठिकाणी हे दिलं जाईल, ज्याला आपण प्रत्येक महिन्याला स्टायपंड असं म्हणतो ते दिलं जाईल. प्लस राहणे खाण्याची जेवणाची सर्व जी पण सुविधा असतील गव्हर्नमेंटकडनं त्या सर्व फ्रीमध्ये असणार आहे तुम्हाला. तुम्ही जर या ठिकाणी एलिजिबल नसाल तर दुसऱ्या कोणापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.